नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मागे मी जो वैभव लक्ष्मी व्रताचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवला आहे. बऱ्याच जणांच्या मला अशा कमेंट येत आहेत की ताई, 20 तारखेला जर वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करायची असं तुम्ही सांगितलं, पण मग 13 तारखेला केला तर चालेल का, किंवा मग कधीही केला तर चालेल का? तर हो, मी पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही श्रावण महिन्याच्या ह्या पहिल्या शुक्रवारी केला तरी चालेल, श्रावण महिना संपल्यावर केला तरी चालेल, अगदी शेवटच्या शुक्रवारी केला तरी देखील चालेल. तुमच्या मनात जर मनापासून इच्छा असेल ना तर तुम्ही कधीही करू शकतात. शिवाय अजून एक गोष्ट मी त्या व्हिडिओमध्ये सांगायचं विसरले की ज्या वेळेला तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करतात त्या टायमाला उद्यापनाच्या दिवशी जर तुम्हाला सुवासिनी स्त्रिया नाही मिळाल्या किंवा थोड्या एक 8-9 वर्षाच्या पुढच्या मुली नाही मिळाल्या तुम्हाला, म्हणजे 10-12 वर्षाच्या आतल्या मुली आपण शक्यतो पकडत असतो, तर 9-10 वर्षाच्या मुली जर तुम्हाला नाही मिळाल्या, 2-3 वर्षाच्या मुली जरी तुम्हाला मिळाल्यात ना तरी देखील चालतं. पण फक्त एवढंच करायचं की त्या मुलींना तुम्ही म्हणजे स्वतःच्या हाताने 1-2 चमचा का होईना पण त्यांना ती खीर तुम्ही खाऊ घातली पाहिजे, म्हणजे त्यांनी ती खीर खाल्ली गेली पाहिजे त्यांच्याकडून. बस एवढी एक काळजी घ्या आणि मग तुम्ही त्या मुलींची पूजा तुम्ही करू शकतात. त्याशिवाय अजून ज्या वेळेला तुम्ही आरती म्हणतात, म्हणजे पूर्ण जेव्हा पूजा विधी केल्याच्या नंतर जी तुम्ही आरती म्हणतात, तर त्या टायमाला आरती म्हणताना आरती ओळून झाली म्हणजे तुपाचा दिवा आपण लावलेलाच असतो, त्याच्याने तुम्ही अगोदर आरती वगैरे करून घ्या आणि मग नंतर जेव्हा तुम्ही आरती झाल्याच्या नंतर आपण जेव्हा घालीन लोटंगण वगैरे बोलतो त्या टायमाला आपण कापूर लावत असतो, तर कापूर लावताना तुम्ही एक काम करायचंय की ताटामध्ये एक विड्याचं पान ठेवायचंय, त्यावर थोडे अक्षता टाकायच्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत. कापूर जेव्हा तुम्ही लावाल ना तर त्या कापरामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत, मात्र ते लवंग पूर्णपणे अखंड असले पाहिजे, कुठल्याही प्रकारे ते खंडित झालेले नसावेत, असे 2 लवंग तुम्ही टाकायचे आहेत आणि मग त्याच्याने तुम्ही कापूर आरती ओवाळायची आहे आणि पूर्ण घरभर तुम्ही तो कापूराची ती ज्योत तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरवायची आहे आणि नंतर तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर जायचं आहे ते आरतीचं ताट घेऊन आणि नंतर बाहेरून आपल्या घराकडे तोंड करून आणि मग घरालाही आपण अशी म्हणजे आरती द्यायची आहे कापूराची, कापूर आणि लवंगाची. आणि शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तो कापूर जाळता तर तो कापूर कुठल्याही प्रकारे प्लास्टिकचा नसावा. प्लास्टिकचा म्हणजे आपण जो नेहमी ज्या वड्या आणतो चौकोनी किंवा गोल आकाराच्या ज्या वड्या असतात कापराच्या, तर त्या शक्यतो आणू नका, कारण त्यामध्ये प्लास्टिक मिसळलेला असतो पूर्णपणे आणि त्याचा म्हणजे उपयोग काही होतच नाही पूजेमध्ये, म्हणजे त्याच दिवशी नाही तर इतर कुठल्याही वेळेला जेव्हा तुम्ही हा कापूर वापरतात प्लास्टिक मिक्स असलेला तर त्याचा उपयोग होत नाही. तर शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूरच आणला पाहिजे आणि भीमसेनी कापराचीच तुम्ही ज्योत लावली पाहिजे. आता हा भीमसेनी कापूर कुठे मिळेल, तर हा कुठल्याही धार्मिक वस्तूंच्या दुकानांमध्ये किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील मिळून जाईल. थोडासा महाग आहे पण 100 रुपयाचा जरी तुम्ही आणून ठेवला ना तरी तो बरेच दिवस चालतो, तर भीमसेनी कापूरच आणा एवढं लक्षात ठेवा. कापूर आणि लवंगाची ज्योत अशासाठी फिरवायला सांगितली की हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अत्यंत चांगला आणि सोपा उपाय आहे, यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. ज्या वेळेला आपण लक्ष्मी मातेची कुठली पूजा करत असतो त्या टायमाला फुलांसोबत, हार फुलांसोबत जर आपण एक जोडी लवंग जर आपण लक्ष्मी मातेला वाहिलं ना तर ते देखील खूप चांगलं असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी, कारण आपण शेवटी कुठलेही उपवास वगैरे करत असतो तर त्या टायमाला आपल्या मनामध्ये हा हेतू असतोच की लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर अखंड राहावी, अर्थातच आपण त्यासोबत परिश्रम वगैरे करतच असतो, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करणं देखील खूप गरजेचं असतं, त्यामुळे ह्या आपल्या छोट्या गोष्टी केल्या तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर त्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल, तुम्हाला वाचता वगैरे येत असेल, तर त्या दिवशी तुम्ही श्री सूक्ताचं पारायण करायचं आहे. पारायण म्हणजे तुम्ही, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा वाचलं तरी देखील चालेल आणि जर ज्याला वाचणं शक्य असेल, ज्याला वाचता येत असेल, त्यांनी जर 16 वेळा श्री सूक्ताचं पठण जर केलं ना तर अतिशय उत्तम, तर हे तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला श्री सूक्त वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावू शकता, एक वेळा लावा तरी देखील चालेल. त्याशिवाय तुम्ही आता बऱ्याच जणांचा मला
सॉरी रिप्लाय कमेंट येत असतात की ताई श्री सुक्ताचं वगैरे पण तुम्ही प्राकृत मधून म्हणजे मराठी मधून जर तुम्हाला माहित असेल तर आम्हाला तुम्ही ते सांगा, म्हणजे ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांच्यासाठी ते सोपं जाईल. तर अशा महिलांसाठी सुद्धा मी एक प्राकृत मध्ये श्री सुक्ताचा व्हिडिओ बनवणार आहे, तर तो तुम्ही त्या प्रकारे तुम्ही म्हणू शकतात. बस एवढंच मला सांगायचं होतं, कारण मागच्या व्हिडिओमध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या राहून गेलेल्या. अजून काही तुम्हाला या संबंधी प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी पुन्हा त्यावर तुम्हाला मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जय लक्ष्मी माता.